नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, या ठिकाणी त्यांना अनुदान मंजूर झालेलं आहे। आता शेतकऱ्यांना पाचवा टप्पा मिळणार आहे, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। सन 2022 आणि 2023 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 प्रति क्विंटल अनुदान देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा GR आला आहे। तर राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार समित्या थेट पणन अनुमती धारकाकडे अथवा नाफेडकडे दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2023 अन्वये तसेच या संदर्भात दिलेल्या पत्रानुसार पात्र शेतकऱ्यांना रुपये 350 प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल मर्यादेत 70,000 मर्यादेत प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याबाबत शासनानं निर्णय घेतलेला आहे। आता आधी 4 टप्प्यात केलेले एकूण अनुदान वाटपाची संख्या या ठिकाणी पाहू शकता। प्रथम, दुसरा व तिसऱ्या टप्प्यातील वाटपासंदर्भात संगणक प्रणालीवर अपलोड झालेल्या नोंदीबाबत चुकीचा तपशील सादर केल्याने रिजेक्ट झालेल्या नोंदीसाठी राखून ठेवलेले अनुदान या ठिकाणी पाहू शकता। याच्यानंतर शासन निर्णय दिनांक 8/2/2024 नुसार चौथ्या टप्प्यातील अनुदान वाटपाची कारवाई या ठिकाणी सुरू आहे। अद्याप या ठिकाणी आपण संख्या पाहू शकता टोटल किती आहे ते। आता खालील पाहूया। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानासाठी ICICI बँकेच्या संगणक प्रणालीवर अपलोड झालेल्या नोंदीसाठी एकूण या ठिकाणी 851,66,93,663 इतक्या निधीची आवश्यकता आहे। कांदा अनुदानासाठी सन 2023 हिवाळी अधिवेशनात पूरक मागणीनुसार 301,66,93,000 इतका निधी मंजूर झाला असून त्यापैकी उर्वरित 30% म्हणजे 90,49,14,000 इतका निधी वित्त विभागानं मान्यता प्रदान केलेली आहे। आता पुढे आपण पाचव्या टप्प्याबाबत अपडेट पाहूया। तर आता शेतकऱ्यांना हा पाचवा टप्पा मिळणार आहे, तर शासन निर्णय पाहूया। राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, खाजगी बाजार समितीमध्ये थेट पणन अनुमती धारकाकडे अथवा नाफेडकडे विक्री केलेल्या कांदा उत्पादकांना शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2023 नुसार पात्र शेतकऱ्यांना रुपये 350 प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यासाठी विधिमंडळाच्या सन 2023 हिवाळी अधिवेशन पूरक मागणीनुसार मंजूर करण्यात आलेल्या 301,66,93,000 इतक्या निधीपैकी उर्वरित 30% म्हणजे 90,49,14,000 इतका निधी रक्कम वितरित करण्यास वित्त विभागानं या ठिकाणी मान्यता प्रदान केली आहे। तर अशा प्रकारे आता राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। आता लवकरच शेतकऱ्यांना हे अनुदान आचारसंहिता संपल्यानंतर त्यांच्या खात्यावरती जमा होईल। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।